तर या ठिकाणी हा रवा बेसनाचा लाडू बघा किती मौसूत तोंडात विरगणारा तयार झाला चवीला तर खूपच भन्नाट लागतो नमस्कार कुकवित मयुरा मराठीमध्ये मी आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण साखरेचा पाकही न करता रवा बेसनाचा लाडू कसा करायचा ते पाहूयात चवीला तर हा लाडू खूपच अफलातून लागतो तर यासाठी एका पॅनमध्ये मी अर्धा कप तूप पाडून घेत आहे वजनी नव्वद ग्रॅम तूप तूप हे वितळलेच असावं आता तूप आधी थोडंसं गरम होऊ द्या गॅस मध्यमाच्यावरच आहे यात आता एक कप पीठ काढून घेत आहे विकतचं साधं बारीक दळेलं बेसन आहे वजन एकशे पंचवीस ग्रॅम बेसन यातच आता एक कप बारीक रवा काढून घेऊयात एकशे साठ ग्रॅम बारीक रवा ज्याला आपण चिरोटी रवा किंवा बॉम्बे रवा असंही म्हणतो तर तो रवा या लाडूसाठी वापरायचा आता हे सर्व अगदी छान परतून घ्यायचं आहे इथून पुढे गॅस मंदाचेवरच ठेवून हे रवा बेसन छान परतून घ्यायचं आहे फ्लेममध्ये कधीही वाढवायची नाही आहे तर पळीने रवा बेसन दाबत दाबत छान भाजत राहायचं आहे म्हणजे मग ते व्यवस्थित भाजलं जातं हे असं करणं खूप गरजेचं आहे कारण रवा व्यसन दोन्ही एकत्र काढलेत दोन्ही व्यवस्थित भाजायला हवेत नाहीतर तुम्ही फक्त रवा भाजल्यासारखं भाजत राहिलात तर कुठे नीट भाजलं जातं आणि कुठे नाही असं होतं तर साधारण एक पंधरा मिनटे झाली आहेत मिश्रणाला तूप सुटायला सुरुवात झाली आधी ते घट्ट होतं पण जसं ते भाजलं जातं तसं तूप सुटायला सुरुवात होते त्यामुळे एक्स्ट्रा तूप घालायची गरज नाही आहे तर तुम्ही हा तुपाचा कप बघा यात अजून थोडंसं तूप चिकटलेलं दिसत आहे याला मी हाती लावलेला नाही आहे तर आता जवळपास पंचवीस मिनटे झाली आहेत आणि रवा बेसन दोन्हीही खमंग भाजलेत याच्या रंगावरूनच तुम्हाला समजतं सुगंधही छान दरवळत आहे हवं तर तुम्ही थोडं टेस्ट करून बघू शकता अगदी परफेक्ट भाजलं बेसन आणि रव्याचा कच्चापणा पूर्णपणे निघून गेला खाताना अगदी खमंग लागत आहे आता गॅस आपण बंद करून घ्यायचा आणि आता यात एक साखर घालायची वजने एकशे नव्वद ग्रॅम सर्व अगदी छान मिक्स करून घ्यायचा आहे आता पुन्हा गॅस चालू करून मंदाच्यावरच ठेवायचा आणि एखाद मिनिट याला छान परतून घ्यायचंय वेलची पावडर अर्धा टिस्पून यात घालायची साधारण मिनिटभर परतल्यावर मिश्रण आता असं एकत्र एक दाबून ठेवून द्यायचंय यावर आता झाकण ठेवून द्यायचंय आणि आता गॅस आपण बंद करायचा तुम्ही बघू शकताय गॅस मी बंद केला आता हे पाच मिनिटं असंच राहू द्या पाच मिनिटानंतर मिश्रण अगदी मौसूत तयार झालं बघा बाजूला काढून मिश्रण हे थंड करून घेऊयात आता हे मिश्रण आपलं थंड झालं लाडू उळायला सुरुवात करायची आहे अगदी सहजपणे लाडू वळला जात आहे बघा लहान मोठा कसा आहे तुम्ही लाडू करू शकता यावर आता पिस्त्याचे काप लावून घेते तुम्ही नाही लावलं तरीही चालेल काहीच हरकत नाहीये लाडू वळून झाला की असं याला थोडंसं घुळून घ्यायचं म्हणजे त्याला सुंदर चकाकी येते तर हे खूप सोपे लाडू आहेत कुणीही करू शकेल इतके सोपे राहिलेले लाडू आता मी दुसऱ्या दिवशी सकाळी करून घेत आहे आधी मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि मग तुम्ही लाडू वळू शकता जर लाडू वळा जात नसेल तर मिश्रण थोडंसं सा, साधारण एक दहा ते वीस सेकंद गरम करायचं आणि तुम्ही मग लाडू वळू शकता त्यामुळे एक्स्ट्रा तुपाची गरज बिलकुल लागत नाहीये घेतलेल्या सर्व साहित्यात दहा ते बारा लाडू तयार होतात आरामात वीस ला ते पंचवीस दिवस खाऊ शकता लाडूला काहीही होत नाही तेव्हा हे साधे सोपे बिनापाकाचे रवा बेसन लाडू या दिवाळीला घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभवसोबत शेअर करा नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कुकविथ अमोराला सबस्क्राईब करावीच नका धन्यवाद